हॅलो विद्यार्थी मित्रांनो कशात आपण आय होप सर्वजण आनंदित आहात मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात आजचा जो आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता दहावीचा जे काही पोएम आहे इफ या पोईमचा ॲप्रिशिएशन आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ॲप्रिशिएशनचा प्रश्न दहावीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये पाच मार्कासाठी येत असतो ओके तर कस तो त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं जाईल ते पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि या माध्यमातून तुम्ही काय करू शकता तर बोर्डच्या परीक्षेमध्ये पाच पैकी पाच मार्क अप्रिशिएशनच्या प्रश्नामध्ये मिळू शकाल सर्वात महत्वाची गोष्ट की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इयत्ता दावीच्या सर्व पोईम ज्या आहेत त्यांच्या तुम्हाला अप्रिशिएशनच्या लिंक्स दिले आहेत त्यावर जाऊन तुम्ही सर्व पोईमचे अप्रिशिएशन समजून घेऊ शकता चला तर मग आता वेळ न सुरुवात करूया मग इफ या पोईमचं अप्रिशिएशन समजून घ्यायला ऍप्रिशिएशन ऑफ पोएम इफ 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 या पोएमचं ॲप्रिशिएशन आपण बघतो आहोत ॲप्रिशिएशनचा प्रश्न हा परीक्षेमध्ये पाच मार्कासाठी विचारला जात असतो तर त्याचं उत्तर कसं लिहायचं हे आपण डिस्कस करणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला लिहायचं आहे टायटल ऑफ द पोएम पोएमचं टायटल काय आहे तर ते लिहिणार तुम्ही इफ ओके असं तुम्ही लिहिताय तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे पोएट पोएटचं नाव आहे रुडयार्ड किपलिंग असं लिहिलं तुम्हाला अर्धा मार्क मिळेल म्हणजे पहिला आणि दुसरा जो पॉईंट आहे त्याला अर्धा अर्धा मार्क आहे परीक्षेमध्ये तिसरा जो पॉईंट आहे तो आहे राईम स्कीमचा आता हे राईम स्कीम तुम्ही पाठ करून ठेवा जेणेकरून तुमचं ते चुकणार नाही कारण राईम स्कीम लिहिलं बरोबर लिहिलं तर तुम्हाला किती मार्क मिळणार आहे तर एक मार्क मिळणार आहे ओके तर स्टानजा वनची रायमिंग स्कीम आहे ए ए, ए ए ए ए फोर टाईम ए बी सी बी सी स्टांजा टू ची चिरायमिंग स्कीम आहे ए बी ए बी सी डी सी डी थ्री थ्रीची रायमिंग स्कीम आहे ए बी ए बी सी डी सी डी असं लिहिता तुम्ही तुम्हाला एक मार्क त्यातून मिळणार आहे त्यानंतर आहे फिगर्स ऑफ स्पीच आता फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला कुठलाही एकच लिहायचं आहे पण इथे तुम्ही चार दिले त्यापैकी कुठला योग्य वाटेल तर तुम्ही लिहू शकता ओके फिगर ऑफ स्पीच म्हणजे तुम्ही लिहू शकता ॲलिटरेशन अँटीथेसिस हायपरबोली मेटाफर ओके असाही तुम्ही लिहित आहे तुम्हाला एक मार्क मिळणार आहे म्हणजे असे तुम्हाला एकंदरीत तीन मार्क या सुरुवातीच्या पॉईंट्सला मिळतील आणि दोन मार्कचा जो पॉईंट आहे तो आहे थीम किंवा मग त्याला सेंट्रल आयडिया असं सुद्धा म्हणतात मध्यवर्ती कल्पना तर ही हा जो छोटा पॅरॅग्राफ आहे तो पाठ करून ठेवा असं तुम्ही लिहिता तुम्हाला दोन मार्क मिळणार आहेत सेंट्रल आयडिया किंवा थीम काय तर द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज अँड ॲडवाईस गिवन बाय अ फादर टू हिज सन अबाउट लाईफ आता या पोएमची सेंट्रल थीम अशी आहे की एक वडील जे आहेत ते काय करतात त्यांच्या मुलाला सल्ला आहेत ओके त्याच्या आयुष्याबद्दल अबाउट लाईफ कशाबद्दल तर जीवनाविषयी अँड हाऊ ही शूड बिहेव इन ऑर्डर टू सम टू सम डे बी अ गुड परफेक्ट ह्युमन आणि ते काय करतात तर त्याला सांगतायत की त्यांनी कसं वागलं पाहिजे कसं बिहेव केलं पाहिजे कसं त्यांनी वागलं पाहिजे जेणेकरून तो एक चांगला परफेक्ट ह्युमन बिईंग होईल एक चांगला व्यक्ती तो बनेल किंवा मग एक चांगला व्यक्ती असं बनेल तसे त्यांनी कसं वागलं पाहिजे याबद्दल ते मार्गदर्शन करत आहेत ही या पोईमची काय आहे तर सेंट्रल थीम आहे असं तुम्ही लिहिताय तुम्हाला दोन मार्क मिळणार आहेत ओके तर आय होप तुम्हाला इफ या पोईमचं ॲप्रिशिएशन कसं लिहायचं हे समजलेलं आहे पाचपैकी मार्क पाच मार्क तुम्ही असे लिहून घेऊ शकता ओके okay, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रासोबतसुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा ओके okay, त्यालासुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला इयत्ता आठवीपासून तर बारावीपर्यंत इंग्लिश विषयाचे काय मिळतील तर सर्व व्हिडिओ मिळतील चला तर मग पुन्हा व्हिडिओ नेऊन ने व्हिडिओमध्ये बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन आहे आपलं यूट्यूब चॅनल तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर